हिंगणघाटचं प्रकरण ताजं असतानाच औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी इथं एका 50 वर्षीय महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सदरची महिला जवळपास 90-95% भाजली असून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान घडली. गावातील संतोष मोहिते या आरोपीनं महिला झोपेत असताना रॉकेल टाकून तिला पेटून दिलं. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे आपल्या सोबत फोनलाईनवर आहेत. रामेश्वर, एकीकडे हिंगणघाटचं प्रकरण ताजं असताना आता औरंगाबादमध्ये अशी घटना घडली आहे, काय सांगशील? खरं तर हिंगणघाटचं प्रकरण ताजं असताना देखील औरंगाबादमधल्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी या गावामध्ये एका महिलेला घरात घुसून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. सदर महिला जी आहे तर ते 11:30 दरम्यान झोपलेली असताना देखील गावातील आरोपी संतोष मोहिते याने महिलेला रॉकेल अंगावर टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. यात महिला 95% भाजली असून सदर महिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे गावातील आरोपी संतोष मोहिते हा गावातच बियर बार चालक असल्याची देखील माहिती समोर येत आहेत. सदर आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे, परंतु हिंगणघाटचं प्रकरण एकीकडे ताजं असताना देखील औरंगाबादमध्ये अत्यंत ही दुर्दैवी अशी घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर महिला आता मृत्यूची झुंज देत आहेत, त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा सगळा पुढील तपास कसून करत आहेत. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अंधारी हे जे गाव आहे या गावामध्ये ही गंभीर प्रकारचा हा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यामध्ये जी पीडित महिला आहे तिच्या घरामध्ये घुसून तिला समोरच्या माणसाने जाळलेलं आहे अशा स्वरूपाची तक्रार त्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्यावरून 4 तारखेला आपल्याकडे गुन्हा दाखल आहे. त्यांनी ज्या स्वरूपाची तक्रार दिली त्या स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. तसेच सदर आरोपीला त्वरित अटक करण्यात आलेली आहे. घटनास्थळावरून ज्या दोषसिद्धीसाठी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टींचा पंचनामा झालेला आहे. आरोपी अटक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा तेथे कायदा किंवा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. सर्व ठिकाणी शांतता आहे. आता सर्व तपास देखील जवळजवळ पूर्ण झालेला आहे. आम्ही स्वतः ते सर्व डॉक्युमेंट्स बघितलेले आहे. लवकरात लवकर जे दुसरे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स येतील दुसऱ्या यंत्रणांकडून आमच्याकडे. लवकरात लवकर ही केस चार्जशीट होऊन कोर्टात दाखल होईल. तसेच कोर्टात देखील सदर व्यक्तीला दोष सिद्ध व्हावा यासाठी अतिशय चांगला व चोख तपास पोलीस करतील अशा पद्धतीने आमचा प्रयत्न आहे.